जिल्हा म्हणून होती, परंतु आता ही ओळख बदलती आहे, कारण की तरुण शेतकरी सक्रिय झालेले आहेत आणि नवनवीन प्रयोग इथे होत आहेत. शेतीपूरक व्यवसाय करून एक वेगळा आदर्श निर्माण केला जातो आहे. तुळजापूर तालुक्यातील बारूळ या ठिकाणी तरुण शेतकऱ्यांनी हा प्रयत्न केला आहे. ऐकूयात या तरुणांचा अनुभव. अकरा बाराचा दुष्काळ जणू आमच्या गावातील युवकासाठी ही एक शाप नसून ही एक संधीच निर्माण झाली. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही एक 10 युवक बारूळ या गावामधील सुशिक्षित होतो, बेरोजगार होतो, याच्यातून कुठंतरी काहीतरी करण्याची संधी म्हणून सतत धडपड करण्याचे प्रयत्न याच्या माध्यमातून टाटा सामाजिक विज्ञान संस्था, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून आम्ही आत्मा या गटाची स्थापना केली आणि 10,000 रुपयाच्या भाग भांडवलावर आम्ही एक व्यवसाय करायचं निश्चित करून या गटाची स्थापना करून पुढे त्याच पद्धतीने जाऊन आम्ही 2015 भवानीशंकर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी या कंपनीची स्थापना केली आणि एक शेतकऱ्याची कंपनी म्हणून या तालुक्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिली शेतकऱ्याची उत्पादक कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून आम्ही कृषी अवजार बँकेची स्थापना केली आणि कृषी विभागाच्या मदतीने या गावातील शेतकऱ्यांना, पंचकृषीतील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये कशा पद्धतीने आपल्याला अवजाराचा पुरवठा करता येईल हा उद्योग चालू केला. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना याच्यामधून कशा पद्धतीने फायदा होईल, शेतकऱ्यांना नवनवीन प्रशिक्षणे, नवनवीन तंत्रज्ञान याचा वापर करून जी तोट्यामध्ये चाललेली शेती आहे ती कशा पद्धतीने आपल्याला फायदा होईल आणि या ठिकाणचं जे उस्मानाबाद जिल्ह्याचं जे आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जी ओळख आहे ती पुसण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांच्या मदतीने, माननीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी साहेबांच्या मदतीने, कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा व्यवसाय करत आहोत. पुन्हा एक छोटासा ब्रेक. शेतीमित्र कार्यक्रमात पाहत राहा जय महाराष्ट्र.